नमस्कार, स्पेशल रेसिपी मध्ये मी पल्लवी आपले सर्वांचे स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे इंस्टंट आळू वडी। ही आळू वडी बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मटेरियलही लागत नाही। ही इंस्टंट पद्धतीची आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी फ्रेश आळूची पाने घेतलेली आहेत। आता यांचे देठे मी इथे काढून घेणार आहे। याप्रमाणे आपण याचा देठ काढून घेणार आहोत। देठे काढल्यानंतर आपण लाटण्याने याचा शिरा दाबून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे अशा लाटण्याने शिरा दाबल्या की त्यामुळे जेव्हा आपण ती वडी फोल्ड करू त्यावेळेस ते पान तुटत नाही आणि असंच एक संघ पान राहतो। आता इथे या बोलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेते आहे। आता इथे मी पाव चमचा जिरे घालून घेणार आहे। आता पाव चमचा हळद घालून घेते। यामध्येच मी पाव चमचा ओवा घालून घेते। यामध्ये मी आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते। तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे टोटली। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। मैत्रिणींनो, आता इथे मी अर्धी वाटी हा चिंच आणि गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे। थोडंसं आंबटसर ठेवलेलं आहे मी, वड्यांमुळे घशाला खाज नको यायला त्यामुळे, आणि चिंच गुळामुळे चवही अधिकच छान वाढते। तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही आमसुलही वापरू शकता। तर हे अर्धी वाटी पाणी मी इथे घालून घेणार आहे। आपण हे सर्व पाणी थोडं थोडं करून ओतून घेणार आहोत। आता आपण हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत, आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बॅटर। मैत्रिणींनो, मी याआधी एक खुसखुशीत आळूवडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती। तुम्ही जर बघितलं नसेल तर तो तुम्ही चॅनलवरती सर्च करून बघू शकता। परंतु ती आळूवडी आणि ही आळूवडी या दोघांमध्ये फारच फरक आहे। तर हे दोघं व्हिडिओ अगदी वेगवेगळे आहेत। मैत्रिणींनो, इथे मी एक चमचाभर तीळ घालून घेते आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलेत तरी चालतील। हे मिश्रण मी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता आपण आळू वडी बनवायला सुरुवात करूया। इथे मी आळूचं पान घेतलेलं आहे एक। आपण त्याचे देठ मगाशीच काढून ठेवलेले होते, सॉफ्ट करून घेतलेत ते। आता इथे बॅटर मी अगदी व्यवस्थित लावून घेते आहे। हे बघा, याप्रमाणे मी आता आळूच्या पानांना बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। आता मी यावरती दुसरे पान ठेवून घेते आहे। आपलं हे दुसरं पान पहिल्या पानापेक्षा थोडे लहान साईजचे आहे। मोठी पाने खाली ठेवायची आणि लहान पाने वरती ठेवत जायची आहे। आणि आपण प्रत्येकी दोनच पानांची आळूवडी बनवून घेणार आहोत। इथे या पानाला हे बेसन पीठ लावून झालेलं आहे। आता या पानाला आपण वरतून असं दुमडून घेऊयात आणि त्यावरती थोडंसं बेसन पीठ लावून घेणार आहोत आपण। आता आपण हे पान खालून वरती दुमडून घेऊया असं या प्रकारे, आणि यावरही बेसन पीठ लावून घेऊया थोडंसं। आणि त्यानंतर आता आपण हे असं याची वडी बनवून घेऊयात। याला आपण हलकंसं बेसन पीठ लावणार आहोत। या वडीला आपण खालूनही थोडंसं बेसन पीठ लावून घेणार आहोत। आता याला आपण आतमध्ये कट देणार आहोत। हे बघा, याप्रमाणे कटिंग करून घेणार आहोत।
ये आपले दोन वडे बनवलेले आहेत, याप्रमाणेच मी इतरही वडे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे मी दुसऱ्या आळूवडीसाठी दोनच पाने घेतलेली आहेत। तुम्ही या प्रकारे देखील आळूवडीची घडी करू शकता। आणि अळूवडीच्या या घडीलाही आता आपण मध्ये कट देऊन घेणार आहोत। मैत्रिणींनो, इथे या प्रकारे मी या सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। ते तेल तापलं की आपण हे बघा, ह्या वड्या आपल्याला तळायचे नाहीये, त्यामुळे जास्त तेल काही घालायचं नाहीये। थोडंसं तेल घातलंय आणि ते तेल तापलं की आपण या वड्या त्यामध्ये ठेवणार आहोत। मैत्रिणींनो, एक लक्षात घ्या, आपण या वड्या बॉईल नाही केले, उकडून नाही घेतलेले आहे, किंवा आपण या वड्या आता डायरेक्ट तळणारही नाही आहोत, डीप फ्राय नाही करणार आहोत। शॅलो फ्राय म्हणजे अगदी थोड्या तेलामध्ये मी ह्या व्यवस्थित वाफेवरती परतवून घेणार आहे। आणि मैत्रिणींनो, विश्वास ठेवा, या वड्या इतक्या छान आणि खुसखुशीत लागतात खायला, कुरकुरीत लागतात आणि अगदी झटपट कमी वेळेत होतात। इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे, गॅस अगदी लो हीट केला आहे, एकदम लो फ्लेम ठेवलेली आहे आणि एक 5 मिनिटे आपण झाकण ठेवून वाफवणार आहोत। 5 मिनिटे झालेली आहेत, आता आपण त्या वड्या पलटून घेऊयात। आपण एक एक करून सर्व वड्या पलटवून घेणार आहोत। आता आपण यावरती झाकण ठेवून परत 10 मिनिटांसाठी लो हीट वरती वाफवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, 10 मिनिटे झालेली आहे, मी झाकण काढून आता हे सर्व वड्या परत एकदा पलटवून घेते आहे। हे बघा, आपल्या वड्या जवळपास झालेलेच आहेत। या मी पलटवून घेते आहे आणि जी वरची साईड होती ती साईड खाली करून, आणि आता आपण परत एक 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। चार मिनिटे झालेली आहेत। हे बघा, आपल्या वडे अगदी खरपूस झालेले आहेत, अगदी छान फ्राय झालेले आहे, खरपूस झालेले आहेत। चला तर मग आता त्या वड्या मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा या प्रकारे वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या। त्या मी आता इथे कट करून घेतलेल्या आहे। वाव, तुम्ही बघू शकता आता आपल्याशी झटपट आळूवडी तयार झालेली आहे। कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये झटपट तयार होणारी आळूवडी, परंतु खायला तितकीच अप्रतिम आणि टेस्टी लागते, खूपच खुसखुशीत लागते ही आळूवडी। आणि कमी वेळ असेल तेव्हा झटपट आपण अशी आळूवडी नक्कीच बनवू शकता। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि छान छान कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।